मुसळधार पाऊस झाल्याने उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 1,70,000 क्युसेक पाणी सोडल्याने भीमा नदीचे पाणी गणेशवाडी येथील परिसरातील ग्रामस्थांच्या घरामध्ये शिरल्याने सर्वसामान्य नागरिक जनजीवन विस्कळीत झाले. तसेच संसार उपयोगी साहित्य भीमा नदीच्या पुरात वाहून गेले. गणेशवाडी ते आगार ओकले हा पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरून 3 फूट उंचीने पाणी वाहत आहे. बावडा ते नीरा नरसिंहपूर रोडवरील गणेशवाडी या ठिकाणच्या शेतकरी वर्गाच्या चारा छावणीत पाणी घुसून शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले आहे. तर नीरा नदीतून 80 क्युसेकने पाणी सोडल्याने सराटे येथील बंधारा, त्याचप्रमाणे अकलूस टेंभुर्णी संगम येथील नवीन बांधण्यात आलेला पूल नदीच्या पाण्याखाली गेला असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नीरा नरसिंहपूर हे आजोळ पूर्णपणे पुराच्या पाण्याखाली गेले आहे. नीरा नरसिंहपूर गावात 4 फूट असल्याने लक्ष्मी नृसिंह देवळात जायचे म्हटल्यावर नागरिकांना होडीचा वापर करून जावे लागत आहे. नीरा नरसिंहपूर या ठिकाणी पुन्हा पाण्याची पातळी वाढल्याने राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, बावडा गावचे सरपंच किरण पाटील, नेते मंडळी व अन्य शासकीय अधिकारी वर्गाने पूर परिस्थितीची पाहणी केली. नीरा नरसिंहपूर मधील 90 पेक्षा जास्त पूरग्रस्त ग्रामस्थांना सुरक्षित स्थलांतरित ठिकाणी हलवण्यात आले आहे. तर काहींना येथील नृसिंह देवळात स्थलांतर करण्यात आले आहे. गणेशवाडी येथील काही कुटुंबियांना येथील असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत राहण्याची सोय केलेली आहे. तर अनेकांचे संसार उपयोगी साहित्य पुरामध्ये वाहून गेल्याने पूरग्रस्त नागरिकांना उपासमारीची वेळ आली आहे. नुसतेच शासकीय अधिकारी फिरत आहे, पण पूरग्रस्त नागरिकांना नुकसान भरपाई, त्याचप्रमाणे चारा छावण्यांचा पंचनामा अद्याप करण्यात आला नाही. एक अभूतपूर अशा प्रकारचा हा प्रसंग आहे. इंदापूर तालुक्यामध्ये पावसाचा थेंब नसताना दोन्ही बाजूनी महापूर आलेला आहे. म्हणजे पाऊस नसताना महापूर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. आणि आता भीमा नदी आणि नीरा नदी या दोन्हीचा संगम म्हणजे हा नरसिंहपूर आहे. त्यामुळे इथं मोठ्या प्रमाणामध्ये गावात पाणी शिरलेलं आहे. आपण बघता हे सगळं जवळजवळ 1/2 पेक्षा जास्त गाव पाण्याखाली गेलेलं आहे. त्यामुळे आता इथली कुटुंब स्थलांतरित करून यांची एक कॅम्प काढावं लागेल. त्यांना राहण्याची जेवणाची व्यवस्था करावी लागेल. त्याचबरोबर इथं अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे. आता त्याचे सगळे पंचनामे केले पाहिजेत. काही ठिकाणी पूल वाहून गेलेले आहेत, त्याचे पंचनामे केले पाहिजेत. बऱ्याच ठिकाणी MSEB ची लाईन आणि ट्रान्सफॉर्मर आणि काही भागामध्ये शेतकऱ्यांच्या पण खूप प्रचंड नुकसान झालेलं आहे. इथं गावामध्ये छोटे छोटे व्यवसाय करणारे काही तरुण आहेत, बेरोजगार आहेत. त्यांनी कुठं चहाची टपरी आहे, कुठं किराणा दुकान आहे, ते सगळ्या ह्याच्यामध्ये पाणी गेलेलं आहे. आणि म्हणून आम्ही आता तहसीलदारांना, कलेक्टरांना, प्रांतांना आम्ही बोललो आणि शासनाला आमची अशी मागणी आहे की हे जे ताबडतोब पंचनामे केले पाहिजेत. आता पहिल्यांदा एक तर सानुग्रह अनुदान ह्या लोकांना दिलं पाहिजे. ज्यांचे ज्यांचे कुटुंब बाधित झालेले आहेत त्यांना सानुग्रह अनुदान देण्याची तरतूद होती. ज्यावेळेस मी सत्तेत आमचं सरकार होतं, त्यावेळेस मी कोल्हापूरचा पालकमंत्री होतो, त्यावेळेस आम्ही सानुग्रह अनुदानसुद्धा ताबडतोब दिलं होतं. धान्य आणि केरोसिन हे पण लोकांना ताबडतोब द्यावं लागणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांच्या घरात पाणी शिरलेलं आहे, जे घरात राहू शकत नाहीत, अशांना सुरक्षित ठिकाणी, काही अशी कुटुंब आहेत त्यांना एकतर मंदिरामध्ये किंवा पलीकडे हायस्कूल आहे तिथं किंवा सरकारी जागा तिथं त्यांना स्थलांतरित करून तिथं त्यांची राहण्याची, जेवणाची आणि इतर गोष्टीची व्यवस्था केली पाहिजे. परंतु प्रशासनाने आम्हाला काही कळलंच नाही. कुणीकडे पुन्हा गायचं सुद्धा कळना, गुरं सोडायची कळना, ती काय बांधायचं कळना, काय कुणीकडेच कसं जावं ती कळना. लाईट बी बंद झाली, सगळं खाया पियाचं, चुलीत पाणी गेलं, मग आता कसे चुली फेटवायचे आणि काय करायचं. म्हणजे आता तुमचं सगळं घर पाण्यामध्ये गेलेलं आहे. मग ज्यावेळेस तुमचं घर पाण्यामध्ये गेलं त्यावेळेस तुम्हाला कोणी ज्या कोण तुम्हाला भेटाय वगैरे आलं का? शासकीय अधिकारी वगैरे कोणी आलं? या ठिकाणी तुमचा पंचनामा वगैरे तर त्यांनी केलेला आहे का? नाही. तुमचं घर पाण्यामध्ये गेलेलं आहे? नाही, काय नाही. तहसीलदार नमस्कार. आपण या ठिकाणी आता सध्या आपण गणेशवाडी या परिसरात आलेलो आहे. इंदापूर तालुक्यातील गणेशवाडी परिसरामध्ये 2 दिवस झालं या ठिकाणी भीमा नदीच्या पात्राला पूर आल्यामुळे या ठिकाणी मोठी नागरी समस्या निर्माण झालेली आहे. आणि भीमा नदीच्या पात्रातील पाणी गणेशवाडी परिसरातील नागरिकांच्या घरामध्ये घुसलेलं आहे. आपण पाहू शकता की कशा पद्धतीने या ठिकाणी भीमा नदीतील पुराचे पाणी, त्या ठिकाणी नदी असून या नदीचे पाणी नागरिकांच्या घरामध्ये घुसलेले आहे. प्रतिनिधी गणेश कांबळेसह आधार न्यूज पुणे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.